नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही चाललेले आहेत अलेन येथील बवादी मॉलला. हा मॉल सिटी सेंटरपासून 5 मिनिटाच्या अंतरावर मझियाद रोडवर आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे आणि सगळ्या लाईट्स लागलेल्या आहेत. तुम्हाला दिसते किती सुंदर दिसतात सगळ्या लाईट्स आणि वर स्वच्छ असं निळं आभाळ. आता आम्ही मॉलजवळ पोचलेले आहेत. तुम्हाला दिसेल किती मोठा आहे हा मॉल. 14,000 स्क्वेअर मीटर्समध्ये पसरलेला आहे हा मॉल. इथे मॉलच्या समोरच्या बाजूला पार्किंगची सुविधा केलेली आहे. पार्किंग सुद्धा खूप मोठी आहे, त्यामुळे आहे ना इथे पार्किंगला नंबर दिलेले आहेत. आम्ही A14 मध्ये गाडी पार्क केली. आता मॉलमध्ये जाऊयात. आता आम्ही पार्किंगमधून मॉलजवळ जात आहेत. समोर दिसते गाड्या पार्क करायला येतात, त्यामुळे समोरच्या बाजूने एक असा रोड आहे तिथे आणि तो त्यांचा मॉलचा पर्सनल रोड आहे. पार्किंगमधून गाड्या निघतात त्यांचा, तरी तिथेसुद्धा झेब्रा क्रॉसिंग केलेलं आहे. त्या झेब्रा क्रॉसिंगवरूनच आपण क्रॉस करायचं. तुम्हाला दिसते समोर झेब्रा क्रॉसिंग. हे इथे झेब्रा क्रॉसिंग आहे, पण आम्ही पुढच्या झेब्रा क्रॉसिंगवर जाणार आहोत जेणेकरून आम्ही सरळ मॉलच्या मध्ये प्रवेश करू. मेन गेटच्या समोरच्या झेब्रा क्रॉसिंगवरून आम्ही क्रॉस करणार आहोत. हे मॉलचं प्रवेशद्वार आहे. आता इथून आपण रोड क्रॉस करू आणि मग मॉलमध्ये प्रवेश करू. हा मॉल 29 एप्रिल 2009 ह्या मॉलचं इनॉग्रेशन झालेलं आहे, तेव्हा सुरू झालेला आहे. आता आपण मॉलमध्ये प्रवेश केलेला आहे. हा बवादी मॉल अलेन सिटीमधला लार्जेस्ट मॉल आहे आणि ह्या मॉलमध्ये जवळजवळ 400 रिटेल आउटलेट्स आहेत. इथे इंटरनॅशनल आणि रिजनल अशा सगळ्या ब्रँड्सच्या वस्तू तुम्हाला मिळतील आणि अगदी हायर रेंजचे डिझायनर ड्रेसेस आणि डिझायनर ब्रँड्स तुम्हाला इथे मिळतील. या मॉलमध्ये इंटरनॅशनल फॅशन स्टोअर्स आहेत, त्यानंतर डिपार्टमेंट स्टोअर्स आहेत, तसंच तिथे बॉलिंग ॲले आहे खेळण्यासाठी आणि एक सिनेमासुद्धा आहे. आता जिथे जिथे जाते तिथे मी तुम्हाला दाखवते. आता हे समोर आहे मॅक्स. मॅक्स हे एक कपड्यांचं स्टोअर आहे. आम्ही बहुतेक शॉपिंग मॅक्समध्येच करतो. आपल्याला रिझनेबल असे कपडे तिथे मिळतात मॅक्समध्ये. टी शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स. आमचे 90% शॉपिंग हे मॅक्समधलीच असते. इथे हे मॅक्सचे स्टोअर बऱ्याचशा मॉलमध्ये, जवळजवळ सगळ्याच मॉलमध्ये तुम्हाला हे मॅक्सचं स्टोअर भेटेल.
आज आम्ही मॅक्समध्येच आलेलो आहोत खरं तर. तुम्हाला दिसेल कसे फॅशन वेअर्स आहेत इथे. अगदी जरा मँगो मॅक्स मार्क अँड स्पिन कॉटन न्यू लुक H&M असे ऑलमोस्ट सगळे ब्रँड्स तुम्हाला इथे मिळतील. खूप सुंदर असं इस्लामिक आर्किटेक्चर आहे या मॉलचं आणि क्लासिक अशा सगळ्या वस्तू मिळतात. गोल्डचे शॉप्स आहेत, नंतर कार्पेट हँडक्राफ्ट्स A to Z वस्तू तुम्हाला इथे भेटतील. हे लहान मुलांचं स्टोअर दिसतं. लहान मुलांचे असेसरीज आहेत. मेन म्हणजे इथे फूड कोर्ट आहे. तिथे फूड कोर्ट आहे, शिवाय खूप सारे कॅज्युअल डायनिंग आउटलेट्ससुद्धा आहेत आजूबाजूला. हे दिसतं हे पाणी पडत आहे वरून, डेकोरेशनसाठी त्यांनी केलेलं आहे. बाजूला त्यांची लिफ्ट आहे आणि हे वरून पाणी पडत आहे. एवढं समजत नसेल पण हे पाणी आहे जे पडताना दिसतं. खूप छान आर्किटेक्चर आहे, पाहण्यासारखं आहे अगदी. आता समजलं असेल ते पाणी खाली पडतं. खूप सुंदर असं इस्लामिक आर्किटेक्चर आहे ह्या मॉलचं. चला आता आम्ही परत जायला निघालेले आहेत. तुम्हाला दिसते ते कॅप्सूल लिफ्ट आहेत इथे. बहुतेक मॉलमध्ये या लिफ्ट असतात. चला तर आता आपण मॉलमधून एक्झिट करत आहेत. तुम्हाला दिसेल जरा कॅरीफोर मार्क स्पेन्सर असे मोठमोठे ब्रँड्सचे स्टोर्स इथे आहेत. आता आम्ही पार्किंगकडे चाललेले आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.